नमस्कार एस टी आय मेन्स दोन हजार पंधराचा आपण पेपर बघतोय त्या पेपरमध्ये टोटल चौदा प्रश्न होते वॉकॅबवरती त्या चौदामधले आठ आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत आणि उरलेले सहा प्रश्न जे आहेत हे आपल्याला या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचे आहेत त्या आठमधला सर्वात शेवटचा आठवा प्रश्न आपण हा बघितला प्लाउजिबल प्लाउझिबलचा विरुद्ध आरती विचारला होता त्याचा होतो इम इमप्लाउजिबल आणि फिजिबल हा पण एक लक्षात ठेवा म्हटलं होतं मी तुम्हाला फिजिबल म्हणजेच काय करता येण्यासारखं व्यवहार्य एखादी गोष्ट करता येऊ शकते अशी त्याला काय म्हणायचं फिजिबल ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण एवढे प्रश्न आपण ऑलरेडी बघितले होते आठ आपल्याला आत्ता नवव्या प्रश्नापासून सुरुवात करायची बरं वर्ड्स ऑफन कन्फ्यूज या टॉपिकवरती प्रश्न विचारलेला आहे बरं आता कुठला वर्ड आहे तो पहिला बघू आपण स्टेशनरी हा शब्द आहे बघा स्टेशनरी स्टेशनरी हा एक शब्द असतो स्टेशनरी इथं ए वरती फोकस करा ए दुसरा स्टेशनरी असतो स्टेशनेरी बर उच्चार्थाचा स्टेशनरी असाच होतो मी त्याला स्पेलिंगसाठी म्हणतोय फक्त स्टेशनेरी म्हणायला स्टेशनरी आणि अजून एक असतो स्टेशनर्स अपोस्ट्रॉपियस आणि एस, एस लागणार इथं ठीक आहे स्टेशनर्स हे तीन स्पेलिंग आपल्याला लक्षात ठेवायचे इथं ई ए आणि इथं पण ई ए याचं स्पेलिंग आणि याचं स्पेलिंग सेम टू सेम आहे ह्याला फक्त काय लागलेलं आहे एस लागलेलं आहे एस हा लागलेलं आहे बस आणि स्टेशनरी ठीक आहे आता एक 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 आपण त्याचे अर्थ काढूयात बघा स्टेशनरी पहिला स्टेशनरी जो आहे एवाला स्टेशनरी याचा अर्थ होतो स्थिर स्थिर बरं एखादी वस्तू म्हणजे आता स्टेशनरी तुमची चेअर काय स्थिर आहे मग स्टेशनरी स्थिर वस्तू आपल्या ब्रह्मांडामध्ये जर बघितलं आपण सूर्य कसा आहे स्टेशनरी आणि पृथ्वी काय करते चक्कर मारतीय बरं तुमच्या आजूबाजूला घरात ज्या वस्तू आहेत तुमच्या घरात टी व्ही असेल टी व्ही स्थिर ठेवलेला आहे एका ठिकाणी म्हणजे तो पण काय स्टेशनरी स्थिर आहे स्थिर दुसरा स्टेशनरी कुठला आहे ई वाला स्टेशनरी ई फॉर इरेझर लक्षात ठेवतो मी इथं ई फॉर इरेझर इरेझर म्हणजेच काय आपण खोडरबर जो घ्यायचो आपण शाळेत असताना तो इरेझर आता तेवढाच अर्थ नाही होत म्हणजे शालेय वस्तू जेवढ्या कुठल्या असतील ना पट्टी खोडरबर पेन्सिल कर्कटक कंपास वही पुस्तक हे सगळं स्टेशनरीमध्ये गेलं म्हणजे शालेय वस्तू ज्या आहेत शालेय वस्तू त्याला काय म्हणणार मी स्टेशनरी ई फॉर इरेझर असं लक्षात ठेवा ई फॉर इरेझर ठीक आहे पुढचा प्रश्न स्टेशनर्स आता एस लागला ना एस एस म्हणजेच काय याचं दुकान याचं दुकान म्हणजेच काय स्टेशनरी ज्या दुकानात भेटती त्या दुकानाला काय म्हणणार स्टेशनर्स बस कळलं असेल स्टेशनरी एवाला स्टेशनरी म्हटलं तर काय स्थिर स्टेशनरी ईवाला स्टेशनरी म्हटलं तर काय इरेझर शालेय वस्तूपट्टी पेन्सिल खोडरबर आणि स्टेशनर्स आपोस्ट्रापी लावून एस लावलं तर काय ते स्टेशनरी भेटण्याचं दुकान ठीक आहे क्लिअर झालं असेल आवड आता आपण प्रश्न कडूयात अ डॅश डॅश टार्गेट इज इझिएस्ट टू एम ॲट म्हणजे काय करायचं आहे निशाणा लावायचं आहे एम लावायचं आहे हा निशाणा कसा आहे इझी आहे हा इजी आहे, टार्गेट इझी आहे कुठला टार्गेट इझी असतो मग स्टेशनर्सवाला स्टेशनरीवाला स्टेशनरीवाला तर स्टेशनरीवाला कुठला असणार आहे तर स्थिरवाला इझी असणार आहे स्थिर म्हणजे एवाला इझी असणार आहे मग हिथं ई आलेला आहे आपोस्ट्रॉपी पण आलं आहे म्हणजे हे आहे हिथं ई आलेलं आहे म्हणजे हे पण चुकतं आहे हिथं ए आलेलं आहे आणि हिथं ए आलेलं आहे म्हणजे तिसरा ऑप्शन बाकी राहतोय चौथा बाकी राहतो आहे ठीक आहे पुढचं ऑप्शन बघू आय बॉट सम पेन्सिल्स ॲट द पेन्सिल मी काय केली खरेदी केली कुठं खरेदी करणार मग स्टेशनरीच्या दुकानात खरेदी करणार म्हणजेच काय आलं पाहिजे स्टेशनर्स आपस वाला पाहिजे म्हणजे इथं आपस नाही आहे म्हणजे हा प्रश्न ऑप्शन चुकला आणि इथं आपस आहे म्हणजे ऑप्शन नंबर चार करेक्ट येणार आहे ठीक आहे चौऱ्याऐंशीचं उत्तर काय येतं आहे मग इथं चार वर्ड्स ऑफन कन्फ्युज या टॉपिकवरती प्रश्न होता तो हा टॉपिक करून घ्या पुढचा प्रश्न चूज द बेस्ट मिनिंग ऑफ द वर्ड बर बेस्ट मिनिंग पुढचा प्रश्न वाचण्याची गरज नाही आहे डायरेक्ट आपल्या मूळ प्रश्नाकडे द रिपोर्ट ऑफ द प्रिन्सिपल पॉईंट्स बरं एक रिपोर्ट होता त्या रिपोर्टने काय केलं ऑफ्युस्केट्स केलं मुख्य पॉईंटला मुख्य मुद्द्याला ऑफ्युस्केट्स करून टाकलं ऑफ्युस्केट्स म्हणजे अस्पष्ट करणे अस्पष्ट करणे हा त्याचा शब्दशहा ट्रान्सलेट हे बघा ऑफ युस्केट्स बरं आयोग आपल्याला स्पष्ट आणि अस्पष्ट या दोन शब्दांवरती आयोगाचं खूप आहे याचे समानार्थी विरुद्धार्थी शब्द आयोग सारखं विचारतं इंग्लिशमध्ये म्हणतोय मी तुम्हाला स्पष्ट आणि अस्पष्ट या दोन शब्दांना जेवढे इंग्लिश वर्ड्स असतील ना तेवढे व्यवस्थित करून घ्या बघा म्हणजे एक रिपोर्ट होता तो रिपोर्ट ऑफ्युस्केट्स करतोय मूळ मुद्द्याला मूळ मुद्द्याला ऑफ्युस्केट्स करतो आहे म्हणजेच काय करतोय कन्फ्यूज करतोय गोंधळात टाकतोय गोंधळ उडवणे किंवा गोंधळात टाकणे कन्फ्यूज करतोय तो रिपोर्ट हा त्याचा अर्थ झाला म्हणजे उत्तर काय आलं आपलं चार आलं बाकीचे ऑप्शन बघा काय येतात इन्फ्यूज इन्फ्यूज म्हणजेच काय बिंबवणे बिंबवणे एखाद्याच्या मनावरती बिंबवणे त्यालाच काय म्हणतो आपण इन्फ्यूज इन्स्पायर इन्स्पायर म्हणजेच काय प्रेरणा देणे प्रेरणा प्रेरणा देणे आणि इरिटेट म्हणजेच काय एखाद्याला त्रास देणे हे बाकीचं काहीच बसत नाही तुम्ही कुठलंही ओक्याचं पुस्तक काढा सिंपल वॉकॅब ह्या ऑफ्युस्केट्स बरं ऑफ्युज सरळ सरळ जरी कन्फ्युज नसणार तरी वाक्याचा अर्थ आपल्याला काढायला लागतो रिपोर्ट काय करतोय मुख्य मुद्द्याला कन्फ्यूज करून टाकतोय वाक्याचा अर्थ तुम्हाला थोडासा काढला तर तिथे तुम्हाला तो ते उत्तर भेटू शकता बघा ठीक आहे दहा प्रश्न झाले आपले पुढचा प्रश्न आता पुढचा प्रश्न बघा वेन वेन बरं वेन वेन आणि अजून एक वेन दिलेला आहे वेन ठीक आहे तीन वेन बरं हा प्रश्न बघितल्या बघितल्या तुम्हाला काहीतरी आठवलं हो पाहिजे बघा आपण जे जे मला फॉलो करत आहेत पहिल्या व्हिडिओपासून त्यांना हा प्रश्न रिपीट झाला आहे हे क्लिक झाला असणार आहे बघा बरं आपण कुठला पेपर बघतोय एस टी आय दोन हजार पंधराचा पेपर बघतोय आता मागाशी पण मी तुम्हाला एक प्रश्न दाखवला बघा हर बँक फेल डाऊन फ्रॉम हर पर्स हे वाक्य दाखवलं आणि ते वाक्य आपण एकवीसच्या पेपरमध्ये बघितलं होतं आठवत असेल तुम्हाला हे एकवीसचा पेपर ह्या एकवीसच्या पेपरमधनं आहे तसा कॉपी झालं प्रश्न आता याच एकवीसच्या प्रश्नपत्रिकेत कंबाईनच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न मी तुम्हाला दाखवतो बघा इथं आता नीट वेन 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 व्ही आय एन म्हणजेच काय ब्लड आर्टरी व्ही ए आय एन म्हणजेच काय कन्सिटेड प्राऊड गर्व म्हणजेच व्ही एन ई म्हणजेच काय वेदर कॉक वेदर कॉक म्हणजेच काय पवनचक्कीचं पातं आणि खाली जोडं लावायला प्रश्न विचारला होता बरं एकवीसच्या पेपरमध्ये दोन प्रश्न असे आहेत बरं एकवीसच्या प्रश्नामध्ये प्रश्नपत्रिकेत दहा बारा प्रश्न रिपीट आहेत आणि त्यातले दोन प्रश्न तर या आय दोन हजार पंधराच्याच पेपरमधनं दिसत आहेत आपल्याला म्हणजे रिपिटेशन तुम्हाला समजत असाल आता रिपिटेशन होतात आणि अजून पण होणार आहेत पण पॅटर्न जरी चेंज झालेला असला तरी प्रश्न पन्नास आहेत त्यामुळं हमखास रिपिटेशन आत्ता पण होणार आहेत ठीक आहे तोच प्रश्न विचारलाय परत रिपीट करू आपण ई आय एन ई आय एन म्हणजेच काय ब्लड आर्टरी म्हणजेच धमण्या म्हणतो आपण रक्तवाहिन्या व्ही ए आय एन म्हणजेच काय कन्सिटेड प्राउड म्हणजेच काय गर्व पुढं व्ही एन -E ई म्हणजेच काय वेदर कॉक म्हणजेच पवनचक्कीचं पात पवनचक्कीचे पाते बघा दोन प्रश्न तर सरळ सरळ कॉपी पेस्ट केल्या आयोगाने काही चेंजेस नाही केलेले व्ही ए आय आय एन म्हणजेच काय ब्लड आर्टरी व्ही -E सॉरी ई आय एन म्हणजेच काय ब्लड आर्टरी व्ही ए आय एन म्हणजेच काय कन्सिटेड प्राऊड गर्व आणि व्ही एन ई -E म्हणजेच काय वेदर कॉक ठीक आहे म्हणजे उत्तर काय आलं पाहिजे दोन तीन एक म्हणजेच काय दोन तीन एक दोन नंबरचं ऑप्शन आहे ऑप्शन पण कॉपी केले का आपण चेक करू जरा हां ऑप्शन पण कॉपी केलेली आहेत बघा इथं क्लिअर कट दिसते ऑप्शनसुद्धा चेंज केलेले नाही आहेत दोन नंबरलाच उत्तर ठेवलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न होमिसाईडचा अर्थ विचारला आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज करेक्टली एक्सप्लेन्स द वर्ड होमिसाइड बरं आता हे साईडचा अर्थ होतो वध किंवा खून किंवा मारून टाकणे असा अर्थ होता बघा पेस्टिसाइड होमिसाइड साईड सरोरीसाईड साईड मॅट्री साईड असे खूप साईड आहेत आणि आयोग त्याच्यावरती विचारतो सारखं सारखं प्रश्न तुम्हाला जर वाटत असेल सगळे साईड आपल्याला एकत्र करायचे आहेत तर मला ले ले खाली कमेंटमध्ये सांगा आपण सगळ्याचे सगळे साईड मी थोडेसे ॲनिमेशन टाईप सगळी व्हिडिओ बनवून मी टाकल पण तुम्हाला जर वाटत असेल तर था, मला खाली कमेंटमध्ये सांगा सगळे साईड जे आयोग विचारतं ते सगळ्यांची वन वर्ड सबस्ट्रीड्युशन एकत्र एकाच व्हिडिओमध्ये घेईल मी तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये सांगा ठीक आहे आत्ता आपल्याला काय विचारलं इथं होमिसाइड विचारलं आहे होमिसाईडचा अर्थ काय होतो एक एक बघूयात आपण द ॲक्ट ऑफ किलिंग वन्स फॅमिली मेंबर बरं एखाद्याच्या फॅमिली मेंबरला मारणे बरं आता मी नेटवर सर्च केलं तर याचं उत्तर फॅमिली साईड असं दाखवते फॅमिली साईड हे उत्तर दाखवते आयोग नेटवरती दाखवते पुस्तकांमध्ये दिलेलं नसतं आणि आयोगाने पण विचारलेलं नाही आत्तापर्यंत कधी ए ए ऑप्शन जो आहे तो सपशेल चुकीचं आहे द ॲक्ट ऑफ किलिंग वन सेल्फ म्हणजे स्वतःलाच मारणे म्हणजेच काय आत्महत्या त्याला काय म्हणतो आपण स्युसाइड स्युसाइड तिसरं ऑप्शन बघा म्हणजे हे पण चुकते होमिसाइड विचारलेले आपल्याला त्यांनी तिसरं ऑप्शन बघा द ऍक्ट ऑफ किलिंग ह्युमन बीईंग शंभर टक्के बरोबर आहे याचं उत्तर आहे होमीसाइड होमी साईड होमी शंभर टक्के बरोबर आहे सी शंभर टक्के करेक्ट आला पाहिजे तर सी या ठिकाणी आहे एकाच ठिकाणी म्हणजे सी उत्तर आलं आणि चौदा पण ऑप्शन बघून घेऊ मग आपण द ॲक्ट ऑफ किलिंग वन्स कम्युनिटी पूर्णच्या पूर्ण कम्युनिटीलाच मारून टाकतो म्हणजे पूर्ण वंशज संपवून टाकला त्याचा म्हणजेच काय जिनोसाइड जिनोसाइड बरं असे बारा तेरा तरी साईड असतील ज्याच्यावरती आयोगाने आत्तापर्यंत प्रश्न विचारले आपल्याला काय त्या साईड या वर्डचा आपल्याला काय तज्ज्ञ नाही बनायचं तशी साईड जर काढली शंभर सव्वाशे साईड सापडतील आपल्याला नेटवरती त्यातले अकरा बारा आयोग विचारतं तेवढे तरी माहिती पाहिजे आपल्याला ठीक आहे बारा प्रश्न झाले तिसरा जोडा लावायला प्रश्न विचारला आहे म्हणी विचारलेले आहेत ब्लो वन्स ओन ट्रम्पेट बरं हा पण प्रश्न एकवीसच्या प्रश्नपत्रिकेत आहे आपण पंधराची प्रश्नपत्रिका बघतोय आणि ब्लो वन्स ओन ट्रम्पेट एकवीसला विचारलेलं आहे तुम्हाला प्रश्नपत्रिका आठवत असतील तर आठवेल बघा म्हणजेच काय स्वतःची स्तुती करणे आणि इथं अजून एक आयोग उत्तर देता म्हटलं मी टू बोस्ट म्हणजेच स्वतःच्याच बाडाया मारणे टू बोस्ट म्हणजे एला काय येणार दोन येणार ए एला दोन इथं आहे इथं आहे म्हणजे ऑप्शन एक गेला चार गेला ठीक आहे ब्लो द गाफ ब्लो द गाफ म्हणजेच काय लेट सिक्रेट बिकम नोन म्हणजे सिक्रेट उघड करणे सिक्रेट सांगून टाकणे म्हणजे बीला काय बसते एक बीला एक इथं आहे इथं आहे बरं याच्या आधीच्याच प्रश्नपत्रिकेत सेम अशा टाईपचीच से एक म्हण बघितली होती आपण ती काय होती लेट द कॅट आउट ऑफ द बॅग आठवत असेल लेट द कॅट आऊट ऑफ द बॅग लेट द कॅट आउट ऑफ द बॅग त्या शाळेतल्या पोराची स्टोरी वगैरे सांगितली होती आता मी पूर्ण रिपीट नाही करत लेट द कॅट आऊट ऑफ द बॅग म्हणजेच काय सिकरेट उघड करणे त्याचा पण अर्थ जवळपास तोच होतो ब्लो वन्स टॉप टॉप आता याचं मी लक्षात कसं ठेवले ते पण सांगतो आपल्या शरीराच्या सगळ्या टॉपला काय डोकं आहे म्हणून मी या टॉपला डोकं म्हणतो आणि आता बघा काय म्हणते ब्लो वन्स ब्लो वन्स टॉप टॉप म्हणजेच काय डोकं म्हणजे ब्लो म्हणजेच फुटणे आणि माझं डोकंच फुटलं किंवा कुणाचं पण फुटलं कधी फुटतं राग येतो त्यावर डोकं फुटतं असं मी लक्षात ठेवले राग येतो त्यावर डोकंच फुटतं म्हणजेच काय ब्लो वन्स ओन ब्लो वन्स टॉप म्हणजेच काय अँगर एक्सप्लोर्ड विथ अँगर म्हणजे सीला काय बसलं पाहिजे चार सीला चार कुठे आहे इथं आहे हे आहे म्हणजे ऑप्शन नंबर डायरेक्ट तीन पण कट झाला उत्तर आलं आपलं दोन ठीक आहे शेवटचं राहिले तो पण बघू ब्लो हॉट अँड कोल्ड आता हे पण कसं लक्षात ठेवलं आहे बघा ब्लो हॉट अँड कोल्ड मी हे दोन शब्द फोकस केलेत बरं हॉट गरम पाण्याने आंघोळ करू की गार पाण्याने आंघोळ करू नाही गरमणीच करतो नाही जाऊ दे गारणीच करतो म्हणजेच काय झालं मतपरिवर्तन झालं म्हणजे मत ठाम राहत नाही एकदा इकडं एकदा तिकडं टू बी चेंजेबल इन ओपिनियन्स म्हणजे मत एका मतावर ठाम नाही आहे एकदा तिकडं एकदा इकडं असं एक होऊ त्यालाच काय म्हणतो आपण ब्लो हॉट अँड कोल्ड ठीक आहे म्हणजे डीला काय बसतं इथं तीन ठीक आहे ईडीएमवरती जोडायला हवायला प्रश्न होता त्यातली एक एडी एम ही पाचवी सहावी वेळ असेल आपली पाचवी तरी असेल हमकास रिपीट होण्याची अजून तर बऱ्याच वेळा बघायचं म्हणजे बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये बघायचं आहे आपल्याला आपली ही आत्ताशी एक प्रश्नपत्रिका आहे नऊमध्येच आपल्याला जवळपास पाच वेळा सापडला असेल पुढचं पुढचा प्रश्न द वर्ड लॅक्टंट इज सिनोनॉम्स विथ लॅटंट तुम्ही जर सायन्स व्यवस्थित अभ्यासला असेल तर सायन्समध्ये एक शब्द येतो बघा आपल्याला लॅटंट हिट लॅटंट हिट नावाचा किंवा त्याला म्हणतात अप्रकट उष्मा अप्रकट उष्मा आता मी सायन्स पूर्ण एक्सप्लेन नाही करत ही कन्सेप्ट जी आहे ती थोडीशी मोठी आहे सात आठ मिनटं जाऊ शकतात एक्सप्लेनेशनला ते नाही सांगत मी तुम्हाला आता लॅटंटचा अर्थ होतो अप्रकट म्हणजे हिडन असा अर्थ होतो बघा ती एक उष्मा असते शंभर डिग्री सेल्सिअसला से पाणी जर उकळलं तरी पण उष्णता दिली तरी पाणी अजून उकळत राहतं पण टेम्परेचर शंभरच राहतं टेम्परेचर काय हलत नाही मग ती एक्स्ट्राची उष्मा जी होती ती हिडन असते हिडन असं लक्षात ठेवा लॅटंट हिट किंवा हिडन हिट हिडन हे त्याचं उत्तर आहे म्हणजे फक्त काय येणार इथं डी उत्तर येणार बरं ब्रीफ म्हणजेच काय शॉर्ट ब्रीफ पण पाहिलेलं याच्या आधी आपण सक्सिंट येतो अर्थ इन्फॉर्म येतो ब्रीफचे चार अर्थ बघितले होते आपण पुढं ब्रीफ लेटर आय विल कॉल यू लेटर मधला लेटर म्हणजेच काय नंतर आणि लूज लूज म्हणजेच काय पॅन्ट लूज होणे म्हणतो आपण किंवा शर्ट लूज होणे म्हणतो आपण म्हणजेच काय घट्ट नसणे घट्ट नसणे पॅन्ट लूज होणे किंवा शर्ट लूज होणे ठीक आहे चौदा प्रश्न होते आपले चौदाचे चौदा आपण डिस्कस केलेले आहेत आता याचीच रिव्हिजन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊयात आणि पुढच्या प्रश्नपत्रिका आपण त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात ठीक आहे थँक्यू